नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. काल 7 जून 2022. काल 7 जून 2022 रोजी राज्यातील त्रुटीपात्र शाळा अनुदानास घोषित करण्याबाबत, त्याचबरोबर अनुदान या ठिकाणी वितरित करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या बाबतीमध्ये हा निर्णय होता. TET परीक्षा, TET परीक्षा, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत. त्या संदर्भातील विषयपत्रिका आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर त्या बैठकीमध्ये नेमके काय ठोस निर्णय घेण्यात आले या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. नेमके या मंत्रिमंडळ बैठकीसाठी कोण हजर होते याचीही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग आपण सर्व फोटोसहित मंत्रिमंडळ बैठकीतील इतिवृत्त या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्यामुळे राज्यातील तमाम जे शिक्षक आहेत, जे 20%, 40% अनुदानासाठी आग्रही आहेत, त्यांच्या शाळा त्या अनुदानामध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांचे प्रस्ताव केले आहेत, अशांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण ठिकाणी निर्णय झाले आहेत. काय नेमके निर्णय झाले या संदर्भात आपण माहिती पाहूया. तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला आपण विषयपत्रिका पाहूया, त्यानंतर काय नेमके निर्णय झाले याची आपण माहिती घेणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण 7/6/2022 रोजी हे निघालेलं पत्र आहे उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय, त्यामध्ये सकाळी ठीक 11:15 मंगळवारी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. त्यामध्ये शिक्षकांच्या पुढील मागणी संदर्भामध्ये बैठक होती. 15 नोव्हेंबर 2011 शासन निर्णयानुसार अनुदानास पात्र ज्या शाळा आहेत 20%, 40% आणि त्रुटीपात्र शाळा प्रचलित नियमानुसार वाढीव टप्पा अनुदानाबाबत, त्याचबरोबर सर्व मूल्यांकन पात्र अघोषित शाळांची यादी घोषित करण्याबाबत, त्याचबरोबर सर्व विनानुदानित अंशतः विनानुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्याबाबतमध्ये या ठिकाणी विचार केला जाणार होता, चर्चा केली जाणार होती. त्याचबरोबर जुनी पेन्शनबाबत या ठिकाणी चर्चा केली जाणार होती. त्याचबरोबर कायम विनोदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या, तसेच विनोदान तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांपैकी मूल्यांकन झालेल्या परंतु अघोषित असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या अनुदानास पात्र करण्याबाबत बैठक होती. त्यामध्ये हा विषय घेतला जाणार होता. आता काय नेमकं चर्चा झाली आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या सभेसाठी बघा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रिक्त पद पुरे प्रमाणे भरण्यासाठी परवानगी आणि COVID-19 अनुषंगाने शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत बैठक. या बैठकीकरता श्रीमती वर्षाताई गायकवाड, मंत्री शालेय शिक्षण ओमप्रकाश बच्चू कडू, राज्यमंत्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, अरुण लाड, हर्षवर्धन देशमुख, अमरसिंह पंडित, अपर मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रश्न विभाग, असे अधिकारी, पदाधिकारी, आमदार, शिक्षक प्रतिनिधी या ठिकाणी असे सर्व हजर होते. म्हणजे या बैठकीसाठी आता कोण हजर होते आपण या ठिकाणी फोटोमध्ये पाहणार आहोत. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता की माननीय उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षकांच्या प्रचलित किंवा प्रलंबित प्रश्नांबाबत अतिशय सकारात्मक अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. या चर्चेसाठी राज्याचे शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड मॅडम यासुद्धा या ठिकाणी होत्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही सकारात्मक स्वरूपामध्ये बैठक पार पडलेली आहे. आज मंत्रालय मुंबई येथून ही सर्व माहिती आहे. मित्रांनो, यावेळी समवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, त्याचबरोबर आमदार कपिल पाटील, आमदार अभिजित वंजारी, आमदार जयंत आसगावकर, आमदार किरण सरनाईक, माननीय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक हे सर्व या ठिकाणी हजर होते. बघा मित्रांनो, आणि सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी हजर होते. यावेळी प्रामुख्याने त्रुटीपात्र शाळांची यादी लवकरच माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सहीसाठी पाठवून अनुदानास घोषित करण्यात येईल. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित शाळांसाठी लागणाऱ्या रुपये 315 कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी पाठवून त्यांना देखील लवकर अनुदानास पात्र घोषित करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं. मित्रांनो, असे महत्त्वाचे पूर्ण असे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मंत्रालयातील बैठकीतील हे महत्त्वाचे अपडेट आहेत. याद्वारे आपल्याला बैठकीमध्ये काय काय नेमकं झालं आपण त्या व्हिडिओमधून पाहत आहोत. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जुन्या पेन्शन विषय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढील ठेवण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. अंशतः अनुदानित शाळेवरील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे व त्याबाबत लवकरच नियमावली तयार करण्यात येईल असंही आश्वासन या ठिकाणी चर्चा करून देण्यात आलेलं आहे. शिक्षक आमदार या ठिकाणी उपस्थित सर्व मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपापले मुद्दे या ठिकाणी मांडत आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर TET आणि TET सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेऊन शाळांमध्ये रिक्त पदांवर शिक्षक भरती करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक वर्षापासून बंद असलेले वेतनेतर अनुदान ₹267 कोटी मंजुरीसाठी असून लवकरच वितरित करण्याबाबत तसेच इतर प्रश्नांवर अतिशय सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे. मित्रांनो,
ही होती सर्व कालच्या मंत्रालयीन बैठकीमधील महत्त्वाची अपडेट. आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक भरती असेल, TET परीक्षा असेल, TET परीक्षा असेल, सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि सकारात्मक असे या ठिकाणी निर्णय घेण्यात आले. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मंत्रिमंडळ बैठकीतील शिक्षकांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबतीमध्ये माहिती समजली असेल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.